चेंज करू शकता अन्यथा चॉईस बॉल नसणार आहे तर समालोचन कक्षामध्ये आजचा विचार केला तर आपण करण कालन यांचा एक गोड आवाज सुद्धा ऐकणार आहोत नक्कीच प्रत्येक दिवशी या ठिकाणी मात्र समालोचना माध्यमातून काहीसा चेंजेस पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या मार्फत कीच सर्वच समालोचक सुंदर पद्धतीने आपला आवाज प्रेक्षकांपर्यंत पोचवताना दिसतायत कालच्या दिवसामध्ये सुद्धा सुंदर समालोचन केलं राकेश पाटील असतील त्यानंतर मात्र असतील हेमन वाटील त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच इंग्लिश कॉमेंट्री ऐकत असतो तेसुद्धा आपण पाहिलं तर शेवटच्या सामन्यामध्ये त्यांनीसुद्धा सुंदर कॉमेंट्री केली विश्वास केणे असतील आणि आजच्या दिवसामध्ये विचार केला तर करण काळन यांचासुद्धा गोड आवाज प्रेक्षकांपर्यंत पोचणार आहे तर टेनक्रिकची आमची संपूर्ण टीमसुद्धा सज्ज असेल कुणाल म्हात्रे असतील धनेश म्हात्रे असतील संदीप घायल असतील आणि अभिषेक कामत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट लाईव्ह प्रक्षेपित केली जाते तब्बल एकशे अठ्ठ्याण्णव देशामध्ये ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते सकाळचं वातावरण नक्कीच क्रिकेटला पोषक असं वातावरण पाहायला मिळतंय निसर्गरम्य वातावरण पिस्से डॅमच्या शेजारी वसलेलं गजबजलेलं सुंदर अशी क्रीडानगरी पाहायला मिळत आहे सकाळचा सत्र असल्या कारणामुळे कुठेतरी डव फॅक्टर सुद्धा पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये नाही याचाच कुठेतरी फायदा होईल गोलंदाजाला पण येणारे चार षटक सांगून जातील की कशा पद्धतीचा बोर्ड या ठिकाणी पाहायला मिळेल प्रेक्षकांना तर गेम गेमऑन पहिलं षटक मार्गस्थ होईल कुलंदाज मनीष सज्ज होतोय आणि फलंदाजीचा विचार केला तर अक्षय स्ट्रायक आणि निखिल नॉस्ट्राय केला गेम ऑन पहिला चेंडू हो हो सुरेख फटकाय चेंडू ट्रॅव्हल होईल सीमा रेषा पार जनजनीत पणपणीत चौकार षडकामध्ये पहिल्याच चेंडूवरती घडघणाती प्रहार पाहायला मिळतोय इथे मात्र दिशा भरकटतायत कुठेतरी अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज मनीषला अतिरिक्त अशी एक धाव वाईटच्या स्वरूपाने एका धावेने मात्र धावफळ जाऊन पोहोचेल पाच या आकड्यावरती नक्कीच पहिल्याच चेंडूवरती कुठेतरी बडन फेकून त्या ठिकाणी मात्र संघाला पराजित केलं इथे मात्र पुन्हा एकदा लाईन पहावी लागेल नक्कीच यस या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो वाईड एक्स्ट्रा नक्कीच धाव या ठिकाणी मात्र पदार्पित केली जाते एका धावेने धावफळक जाऊन पोहोचेल सात या आकड्यावरती वारंवार कुठेतरी अचूक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल मनीषला परंतु या ठिकाणीमध्ये लाईन आणि लेंथ भरकटताना दिसत आहेत गोलंदाज बर्डन असणारे सकाळचं वातावरण आहे परंतु सकाळच्या वातावरणामध्ये सुरेख गोलंदाजीसुद्धा करावी लागेल मनीष पुन्हा एकदा सज्ज होईल विकेटने ते मात्र लॉ फुलटा असा आहे चेंडू भिडकावून दिला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक असतील तत्पर एक धाव मात्र अतिशय वेगाने पूर्ण केली जाते तर धावफळक जाऊन पोहोचेल आठ या आकड्यावरती तीन चेंडू अजूनही शिल्लक असतील पॉवर प्लेच्या षटकातील ते मात्र पुन्हा एकदा दिशा पहावी लागेल यस इट इज वाईट वारंवार या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज मनीषच्या माध्यमातून धावसंख्येचा विचार केला तर नऊ धावा आत्तापर्यंत धावफळकावरती लावण्यात यश आलंय फलंदाज अक्षय आणि निखिलला नक्कीच चार षटकांचा सामना असेल हा आणि चार षटकांमध्ये नक्कीच पस्तीस ते चाळीस धावा जरी धावफल धावफळकावरती लावण्यात यश प्राप्त झालं तरी एक फायटिंग स्कोर म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये तिथे मात्र पुन्हा एकदा क्रिकेटचा क्लास पाहायला मिळतोय कवर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होते आर पार सीमा पार दर्जेदार चौकार नक्कीच चौकाराच्या पोहोचतोय पोचतो या तेरा चार चेंडू आतापर्यंत हाताळलेत गोलंदाज मनीषने आणि तेरा धावा धावफळकावरती एकटवल्या जात अक्षय आणि निखिलच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरेख फटकाय क्रिकेटचा क्लास पाहायला मिळतोय चेंडू ट्रॅव्हल होईल रेशा पार जनगणित वणबित चौकार आकड्यावरती खरपूस समाचार घेतला जातो या पावर प्ले मणीषचा षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर फुल फटकेबाजी पाहायला मिळते पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे इथे मात्र झेलची संधी आहे आणि कुठली चुकी करणाऱ्या क्षेत्रक्षणामध्ये उत्कृष्ट झेल फलंदाज फेल मोठा मासा लागतो ला ला अक्षयची खेळी संपुष्टात बॅक तुझ्या काय वाटतं षटकाच्या वावगी समाप्तीनंतर आपण धावसंख्या धावफळकावरती पाहिली तर सतरा धावा आणि एक सुद्धा बाद करण्यात यश प्राप्त झाले गोलंदाज मनीषला नक्कीच अक्षय चांगली फलंदाजी करत होता तीन चौकाराच्या मदतीने वैयक्तिक तेरा या आकड्यावरती तंबूच्या यशयाला परतताना दिसतो या परंतु विचार केला निखिल आणि स्वप्नील ही जोडी आता मात्र फलंदाजी मार्गवर सज्ज होत आहेत दोन्ही भाऊ नक्कीच विचार केला तर इसू पठाम इरफान पठाण अशीसुद्धा एक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण भारतीय संघाकडून खेळताना दोन्ही भाऊ पाहिले असतील मुंबई इंडियन्समध्ये विचार केला तर हार्दिक पांड्या कृणाल पांड्या अँडी फ्लॉवर गँडी फ्लॉवर अशा जोड्या नक्कीच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय आणि स्वप्नीलचा विचार केला तर मागच्या हंगामामध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्या नावावरती एक चषकसुद्धा त्यांनी या ठिकाणी कोरलं गेलं होतं नक्कीच अंतिम विजेता संघ म्हणून घोषित झाला होता गावदेवी सापे संघ पाहूया या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय स्वप्नीलच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल एक एक्सपिरियन्स गोलंदाज राकेश किरवली गावची रन मशीन म्हटलं जातं नक्कीच रनमशीनसुद्धा आहे आणि एक उत्कृष्ट गोलंदाजसुद्धा आहे इष्टपैलू खेळाडू राकेश ते गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल नक्कीच विचार केला तर क्षेत्ररक्षणामध्ये बदल बदल घडताना दिसतोय पावर प्लेचं षटक समाप्त झालंय आणि सीमा रेषेलगत क्षेत्ररक्षक पाहायला मिळतंय पहिला चेंडू नक्कीच इथे मात्र करण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क होत नाही आहे निर्धाव चेंडू हातालून काढतोय नक्कीच जर विचार केला तर सरल एस टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तर निर्धाव चेंडू नसणाऱ्या आपण धावा पळूनसुद्धा काढू शकता कारण का कल्याण ग्रामीणच्या नियमानुसार स्पर्धा खेळवली जाते दरम्यान पुन्हा एकदा बॅक टू बॅग दुसरा चेंडू डॉट खेळून काढतोय फलंदाज स्वप्नेला कीच कुठेतरी बर्डन पाहायला मिळतोय अक्षय बाद झाल्यानंतर स्वप्नील कुठेतरी मनामध्ये विचार करत असेल की मोठे फटके मारूयात परंतु अयशस्वी ठरतोय या फलंदाज स्वप्नील बॅक टू बॅग दोन चेंडू इथे मात्र निर्धाव खेळून काढतोय गोलंदाजीचा विचार केला तर नक्कीच चेंडू पडल्यानंतर सरळ यश्री रेक्षकच्या हातामध्ये जाऊन विसावतोय कुठल्याही प्रकारची धाव दिली जात नाहीये सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय राकेशच्या माध्यमातून हो हो पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर स्विंग होतोय स्विंग नक्कीच वारंवार बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव खेळून काढतोय फलंदाज स्वप्नेला नक्कीच इथे मात्र परिपक्वता पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या जोरावरती राकेश कम करून देतो आपल्या संघाला चार षटकांचा सामना आणि दुसऱ्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ते मात्र सुरेख फटका टप्प्याचा चेंडू होता खोदून काढला आणि एक धाव मात्र इथे प्रस्थापित करतोय फलंदाज स्वप्नेला धावसंख्या कॉन्स्टंट असणार आहे अठरा या आकड्यावरतीच चार चेंडू आतापर्यंत हाताळला आणि एकच धाव खर्च केले गोलंदाज राकेशने सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते आहे प्रेक्षकांना कीच विचार केला तर पहिल्या षटकामध्ये सतरा धावा धावफळकावरती दा लावण्यात यश प्राप्त झालं होतं परंतु दुसऱ्या षटकामध्ये इथे मात्र कम बॅक करून देतोय आपल्या संघाला गोलंदाज राकेश स्ट्रायक असेल आता मात्र निखील इथे मात्र चेंडू ला केलाय चेंडू ट्रॅव्हल होईल लॉंग लेग रिजन मध्ये सुंदर क्षेत्रक्षम पाहायला मिळतोय वॉट एफ नक्कीच दाद द्यावी लागेल क्षेत्रक्षकाला तीन धावा दोन धावा मात्र रोखल्या गेल्या तर आपल्या संघासाठी माफ करा दोन धावा रोखण्यात यश प्राप्त आहे क्षेत्ररक्षकांना दोन धावेच्या सहाय्याने मात्र धावफळक जाऊन पोचेल वीस या आकड्यावरती नक्कीच सुरेख फटका होता परंतु क्षेत्ररक्षक का त्या ठिकाणी एफर्ट्स झोकवताना आपल्या संघासाठी शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षडकात येईल इत्ते मात्र बॅटची कडा चेंडू हवेत आणि यष्टरक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये लागणारा सांघिक दुसरा झडका निखिलची गेली संपुष्टात बॅक टू ब्रेकआउट तर दोन्ही संघांनी या ठिकाणी मात्र सज्ज राहायचं आहे आणि आपले संगण एक फर्स्ट इनिंग नंतर नक्कीच राणीफिकीसाठी सज्ज राहायचं आहे जस के सापे विपक्ष धनेश इलेवन कुक्षे नेक्स्ट फाईट असणाऱ्या नक्कीच पाहायला मिळेल प्रेक्षकांना धनेश इलेवन कुकसे एक नामवंत संघ आहे भिवंडी विभागातील अनेक स्पर्धा त्यांनी आपल्या नावावरती कोरल्या आहेत तोच संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल पुढच्या लढतीमध्ये तर इथे मात्र विचार केला तर कॉन्स्टंट आहे वीस या आकड्यावरती तिसरं षटक मार्गस्थ आहे गोरख येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी कीच गोरख सुद्धा एक सुंदर गोलंदाज आहे अष्टपैलू खेळाडू किरवळी संघामध्ये पाहायला मिळत आहेत इन ॲक्शन मध्ये आपण पाहिलंय स्वप्नील इथे मात्र सुंदर कामगिरी करावी लागेल स्वप्नील ला मागच्या षटकामध्ये तीन चेंडू निर्धाव खेळून काढलेत फुलटो चेंडू होता चेंडू हवेत आहे नो चेंडू बीमर चेंडू घोषित करतात या ठिकाणी मात्र पंचांकडून इशारा आहे तो नक्कीच रिव्ह्यू नसणार आहे विनंती असेल या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर तिन्ही पंच सुंदर कामगिरी करतात जास्त उसली प्राप्त केली होती चेंडूने या कारणास्तव कुठेतरी बीमर चेंडू घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून विचार केला तर जे पी पॅनलचे तिन्ही पंच आहेत सुंदर कामगिरी करतायत या विभागामध्ये नक्कीच या सामन्यामध्ये सुद्धा सुंदर कामगिरी परफेक्ट डिसिजन पहायला मिळतो या पंचांच्या माध्यमातून नक्कीच पुढचा चेंडू हिट सुद्धा असेल उघड आंडोले पहाट पुढचा चेंडू असेल फ्री हिट पाहूया काय घडतं या, या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल प्रेक्षकांना हो हो इथे मात्र आलो फुलटा चेंडू होता दावची संधी आणि डायरेक्ट हिट इथे मात्र स्वप्नेची गेळी संपुष्टात बॅक टू दउट पाच चेंडूंचा सामना केला आणि फक्त आणि फक्त एकच धाव आपल्या फळंदाजीच्या जोरावरती या ठिकाणी मात्र आपल्या संघाला प्राप्त करून देते कुठेतरी अपयशी ठरतोय फलंदाज स्वप्निल परंतु विचार केला तर गोरखसुद्धा सुरेख अशी गोलंदाजी करताना दिसतोय भावेश येतोय नेम मॅनसेना किलबट्टीवर पाहायला मिळेल भावेश अतिश आणि भावेश यांच्यावरती मात्र संघाची जबाबदारी असेल परंतु इथे मात्र पुन्हा एकदा बीट होत आहेत फलंदाज निर्धाव चेंडू हाताळून काढतोय फलंदाज अतिश नक्कीच मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी मात्र अपयशी ठरतायत फलंदाज कावदेवी सापे संघाचे पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करताना दिसत आहेत गोलंदाज ज्याप्रमाणे राकेशने गोलंदाजी केली होती त्याच्या पाऊलावर पाऊल ठेवलं गोरख सुद्धा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना दिसतोय सुरेख गोलंदाजी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आतापर्यंत गोरखने सुद्धा तीन चेंडू हाताळलेत आणि एकच धाव नऊ अतिरिक्त अशी एक धाव बहाळ केले ते मात्र पुन्हा एकदा खोलर टप्प्याचा चेंडू होता बीट होतायत फलंदाज बॅक टू बॅक तीन चेंडू निर्धाव खेळून काढतोय अतिश काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये ज्या फलंदाजांना रन मशीन म्हटलं जातं सापे संघाची तेच स्वप्नेल आणि अतिशय बॅक टू बॅक तीन चेंडू निर्धाव खेळून काढता येत पुन्हा एकदा सुरेख फटका कार्पेटच्या सायने चेंडू ट्रॅव्हल होत आहेत फेकी करतील तत्पर एक धाव मात्र बहाल केली जाते एका धावेने इथे मात्र धावपळक जाऊन पोहोचेल बावीस या आकड्यावरती भरपूर वेलाने कुठेतरी एक धाव एकटवली जाते अतिशच्या माध्यमातून बावीस येतोय स्ट्रायकिनला शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षडगातील आणि या चेंडूवरती जास्तीत जास्त धावा घेण्याचासुद्धा माणस असेल फलंदाज बावीसचा नक्कीच धावसंख्येचा विचार केला तर पस्तीस ते चाळीस धावा धावफळकावरती राहिल्या तर कुठेतरी एक फायटिंग स्कोअर म्हटलं जाईल आई गावदेवी सापे संघाकडून अपेक्षा असतील दोन्ही फलंदाजांकडून फुलटो आज चेंडू आहे हुक करण्याचा प्रयत्न मिस्टामिक स्ट्रोक आहे चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये लगत त्या ठिकाणी मात्र पंपलिंग झालंय परंतु क्षेत्रक्षणाच्या माध्यमातून इथे मात्र काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये तत्पर चार धावा इथे मात्र चार धावा मात्र इथे जोडल्या जात आहेत आणि षटक समाप्तीचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून चार धावांच्या मतीने धावफळक जाऊन पोहोचेल सव्वीस या आकड्यावरती चार गड्यांच्या मोबदल्यात आई गावदेवी सापे संघ शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे आणि येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जोडाव्या लागतील धावफळकावरती नक्कीच कुठेतरी बॅकफूटला जाताना दिसत आहेत फलंदाज अतिशय स्वप्नीने सुद्धा तशी हवी अशी कामगिरी केली नव्हती परंतु इथून मात्र आपल्या खांद्यावरती धनुष्य बाण पेलावं लागेल आपल्या संघासाठी योग्य अशी रणनीती आखावी लागेल सहा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे यानंतरचा सामना असेल एस के सापे विपक्ष धनेश इलेवन कुक्षे तर दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी मात्र केला जाईल दोन्ही संघांदरम्यान तर कोलंदाजीची धुरा इथे मात्र सोपवतायत आणच्या खांद्यावरती नक्कीच शेवटचं षटक आहे नक्कीच या शेवटच्या षटकाला आम्ही नेहमीच समालोचना माध्यमातून हानामारीचं षटक असं संबोधित असतो आणि या शेवटच्या षटकामध्ये हानामारीच्या षटकामध्ये किती धावा जोडण्यात यश प्राप्त होतोय फलंदाजांना पाहायला मिळेल प्रेक्षकांना येणारे सहा चेंडू जास्तीत जास्त धावा एकटव्या लागतील जर हा सामना आपल्या संघाच्या दिशेने झुकवायचा असेल तर जास्तीत जास्त धावा घेणं गरजेचं असणार आहे पहिला चेंडू नक्कीच ब्लॉकोलचा वेध घेणारा चेंडू होता कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय फॉर्मलिंग झाले आणि बघता बघता दोन धावा अतिशय वेगाने सस्याच्या चपळाईने आणि नक्कीच चित्त्याच्या वेगाने पूर्ण केल्या जात आहेत दोन धावेच्या साहाय्याने धाव जाऊन पोचेला सव्वीस या आकड्यावरती माफ करा अठ्ठावीस धावा धाव फळकावरती एकटवल्या जात आहेत अठ्ठावीस धावा धाव फळकावरती जोडण्यात यश लाइन अनेक लेंथ वरती गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा होलचा चेंडू आहे परंतु सुरेख क्षेत्ररक्षण एक धाव इथे मात्र प्रस्थापित करतायत दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी दुक्के से काम नाही चलेगा भाई छक्के तो चाहिए नक्कीच पाहूया आजच्या दिवसातील पहिला षटकार पाहायला मिळेल का या शेवटच्या चार चेंडूंवरती येणारे चार चेंडू सांगून जातील या सामन्याचं समीकरण किती धावा एकटवण्यात यश प्राप्त होईल दोन्ही फलंदाजांना पाहायला मिळेल प्रेक्षकांना तर त्याला जास्त वेळ घ्यायचा नाहीये अजूनही आजच्या दिवसाचा विचार केला तर पहिलाच सामना आहे नक्कीच अतिशय खेलीमिलीचं वातावरण पाहायला मिळतोय निसर्गरम्य वातावरण अशी सुंदर अशी क्रीडानगरी स्वर्गीय निर्माताई पाटील क्रीडा नगरी पुन्हा एकदा सुरेख एक फटका लो फुलटा स्वतः एलिमेशन नव्हतं स्ट्रोक मध्ये एक धाव मात्र बहाल केली जाईल एक धाव फळक जाऊन पोचेल तीस या आकड्यावरती अजूनही तीन चेंडू शिल्लक असणारे शेवटच्या षटकातील आणि या तीन चेंडू मध्ये एखादा जरी मोठा फटका आला तर कुठेतरी फायटिंग स्कोर उभं केलं जाईल गावदेवी सापे संघाच्या माध्यमातून आणि नक्कीच चुक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय आतापर्यंत तीन चेंडू हाताळत चार धावा खर्च केल्यात हुक केला चेंडूला चेंडू जाईल लाँग लाँग बिग हवे माहिती हिज बिग छटकार ऑफ सा, आई सापे संघ समाचार घेतला जातोय इथे मात्र आणि याचा कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला ट्रॅव्हल केले मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण तर सुंदर आहे परंतु दोन धावा रोखू शकत नाहीये अतिशय वेगाने दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत आता दोन्ही फलंदाज नाव फलंदाज आहे दहा फळक जाऊन पोचतोय अडतीस या आकड्यावरती सुंदर फटकेबाजी कमबॅक करून देतोय आपल्या संघाला आता मात्र अतिश शेवटचा चेंडू शिल्लक आहे पाहूया शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय आणि काय बिघडतंय इथे मात्र बीमर चेंडू घोषित केलाय पंचांनी पंपलिंग झाले आणि दोन धावा पूर्ण नो no प्लस एक अशा तीन धावा एकटवल्या जात आहेत तीन धावा धाव फळकावरती एड होतील आणि मेजवानी प्रस्थापित केली जाते घोडण्याच्या जा माध्यमातून फलंदाज आतिशला आतिश आता मात्र आपल्या लय मध्ये येताना हो हो बीट केलाय धावची संधी आहे नक्कीच निर्धाव चेंडू नसणार आहे विनंती असेल फलंदाजांना आपण धाव घेऊ शकता जर एस टी रक्षकेच्या हातामध्ये डायरेक्ट चेंडू विसावला तर आपण धावा धावूनसुद्धा घेऊ शकता कल्याण ग्रामीणच्या नियमानुसार या ठिकाणी स्पर्धा खेळवली जाते तर हा एक नियम ॲड झाला आहे तर चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफळकावरती पाहू शकता एक्केचाळीस धावा आणि जाऊया आपण टॉसबॉक्समध्ये त्या ठिकाणी मात्र उपस्थित असतील माझी साथी समालोचक करण कालन एक गोड आवाज हे दुटणे गावचा डोंबिवली विभागातील एक नामवंत समालोचक यांना आपण टॉस बॉक्समध्ये पाहू शकता दोन संघ असतील एका बाजूला असेल एस के सापे आणि एका बाजूला असेल धनेश इलेवन कुक्षे ओवर टू कॉमेंट्री बॉक्स करण कालन थँक्यू थँक्यू सर सर टॉससाठी मी विनंती करेन माझी सरपंच सापेचे आदरणीय श्री विजयदादा पाटील यांना पी सेचे माफ करा या पण टॉससाठी दादांच्या शुभ नाणेफिकेचा कौल करणार आहोत आजच्या दुसऱ्या दिवसामधील दुसरा, दिवसा दुसरा सामना तुमच्या समोर असेल या स्पर्धेमधला दनेश लवन कुक्से आणि एस के सापेमध्ये दोन ताकदवान संघ एकाच कॅलिवरचे दोन मातबभर संघ समोरासमोर येतात आणि त्यांच्या विरोधात ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल तिचे माजी सरपंच त्यांच्या संकल्पनेतून हे क्रीडांगण साकारलेलं आहे सुंदर असे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळेल हिरवलीची मखमल पसरले क्रीडांगण ज्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे ते माझे सरपंच आदरणीय श्री विजयदादा पाटील यांच्या शुभे आम्ही करणार आहोत या ठिकाणी नाण्यापैकी सकौल तर दादांच्या शुभ आपण करतो या ठिकाणी टॉस कॉइन फ्लिप केला हेड इज कॉल इट इज टेल सो so, टॉस जिंकलाय तो एस के सापेचे कॅप्टनने मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठाची शोभा वाढवायचे आपलं मनपूर्वक आभार टॉस जिंकला आपला निर्णय काय असेल क्षेत्रक्षण अगेन्स्ट धनेश इलेव्हन कुकसे या हंगामामध्ये एकतरी सामना झाला नाही नाही सो so, मैदानाच्या आतमध्ये उतरण्या अगोदर काय रणनीती असेल नाही रणनीती तर काय नाही ग्राउंड मध्ये आम्ही बघू किती डावा पाहायला आवडतील पहिल्या डावामध्ये ज्या दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला चेस करत असताना कम्फर्टेबल असतील पण चाळीस ते पंचेचाळीस या शुभेच्छा असतील या सामन्यासाठी टॉस महत्त्वाचा होता टॉस आता गमावला बॅटिंग करावी लागेल टॉस तू जिंकला असता तुझा निर्णय काय असता फिल्डिंग सो so आता बॅटिंग करत असताना त्यांनी जसं सांगितलं की पन्नास ते पंचावन्न धाव धावा असं धावसंख्यापर्यंत रोखण्याचा प्रयत्न आम्ही करू सो तुझ्यामध्ये तुम्ही किती धावसंख्या उभारल फिफ्टी प्लस शुभेच्छा असतील या सामन्यासाठी दोन्ही संघांना शुभेच्छा आणि टॉस बॉक्स मध्ये न्यूज आहे टॉस जिंकला तो एस के सापेसा कॅप्टन ने आणि त्यांचा निर्णय आहे तो क्षेत्र करण्याचा ओ टू कॉमेंटर बॉक्स या ठिकाणी आहेत विष्णू कोंडेरी सर काळच्या दुसऱ्या सत्रामध्ये धन्यवाद सामना लगेचच सा सुरुवात करायचे कारण आता एकंदरीत दहा संघ आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील सो so, या सामन्यामध्ये आपण बघतोय पहिल्या डाबामध्ये दहा संख्या उभारलेले ते फॉर्टी टू लक्ष फॉर्टी वन उभारलेले आहेत फॉर्टी टूचं दुसऱ्या डाबामध्ये लक्ष आहे पहिल्या डाबामध्ये बॅटिंग केली ती गावदेवी सापे संघाने सो so, आता किरोली समोर फॉर्टी टूचं लक्ष आहे चार षटकांची लढत दहा पूर्णांक पाच शून्य आस्किंग असेल ओम ए दंताय वक्र तुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदयात तन्नोदंती प्रचोदयात हिंदू संस्कृतीनुसार कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी आपण गणाला वंदन करतो तर बाप्पाला साकडं घालतो ही स्पर्धा सुरू झाली आहे कोणत्या प्रकारचं गाळबोट या स्पर्धेला लागू देऊ नको कोणत्याही प्रकारची इजा कोणत्या खेळूला होऊ देऊ नको आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडते प्रार्थना करतो महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून मी करण काळन हे दूटने डोंबिवली या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन करण्यास सुरुवात करतोय सर्वांचं मनपूर्वक स्वागत सुंदर अशा पर्वामध्ये दिवस दुसरा आणि सामना पहिला दुसऱ्या डावाला सुरुवात लक्षो 40 बॉलिंग जलद गती गोलंदाज निखिल तयार होतोय राखी गिंडला पण बघतोय फलंदाज गोरख आणि गोरखच्या सोबतीला आहे तो तु राकेश तुम्ही सांगा हार्दिक हार्दिक शुभेच्छा कॉमेंट बॉक्स कडून पहिला षट घेऊन गोलंदाज टॅप करतायत फॉलो करण्यात आलं ऑफसमस बाहेर चेंडूचा टप्पा पडल्यानंतर फक्त चेंडूला स्टिअर करण्यात आलं बॅटचा चेहरा उघडला पॉईंटमध्ये चेंडूला ढकळून दिलं ते गोरखने आणि एका दावेने धावसंख्येचं खातं उघडत असताना आपण बघतोय ते बॅटिंग करत असताना संघ किरवलीचं लक्ष फॉर्टी टूचं आहे बेचाळीस धावसंख्येचं दहा पूर्णांक पाच शून्यचं आस्किंग डंडेड ऑनसाइडल्या डीपमध्ये आपण बघतोय स्क्वेअर लेग आणि डीपमध्ये आहे ते डाऊन द ग्राउंड लाँग ऑफ हे चित्ररक्षणाचं जाळं तयार होत असताना गोलंदाज जर्सी नंबर एटीन निखिल ऑफ होणार अँड सॉमचा संभ्रमात पाडण्यात आलं फलंदाज सांगतात त्या ठिकाणी बॅकफूट लावून त्यांना पंच करायचं त्या ठिकाणी आणि मिस होतात टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ रेषेमध्ये निघून गेला तो निरधाव क्षेत्रक्षणामध्ये पुन्हा परिवर्तन होत असं कवर आतमध्ये येते मिड ऑफला सो डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल क्षेत्रक्षक जात असताना एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान शॉर्ट कवर आहे त्यासोबत बॅकवर्ड गली फाईन लेग तुम्हाला पाहायला मिळेल बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे निखिल कमी गती होती ऑन साइडला वळवला डीप ऑटोमॅटमध्ये हा चेंडू चाललाय पावपले सुरू आहे मध्ये शेतरक्षक आहे सेकंडचा कॉल होता त्या ठिकाणी राकेश यांचा परंतु थांबतात कारण फेकी ट्रॅकिंग हेडला आली सो सिंगल ने धाव फलक आपण बघतोय दोन या आकड्यावरती जर्सी नंबर ए तीन विराट कोहली सध्याचे भारताचे संघनायक आणि दोन एप्रिल दोन हजार अकरा दोन सध्या धावसंख्या अठ्ठावीस वर्षानंतर एम एस धोनी भारतीय संघाला विश्वकप जिंकून दिला होता वानखेडेच्या मैदानावरती मुंबईच्या स्वतःला स्वीच केले टायमिंग प्रॉपर स्वीपर कव्हरला बेदुरा चेंडू सीमापार सहा धावसंख्य आपण बघू सकालच्या पद्धतीनं चेंडू आला स्वतःला स्विच करण्यात आलं उजव्या होते स्वतःला स्विच केलं हाताचा पवित्रा त्यांनी घेतला बॅटवरती मिळल ना चेंडू आणि सरळ पाठवलं ते स्वीपर कवरला सीमा रेषेच्या बाहेर षटकर आणि हे धावफलक फलक पुढे जात असताना आपण बघतोय आठ हे आकड्यावरती टेन क्रिक ही वाहिनी या स्पर्धेचं टेलिकास्ट करते लाईव्ह टेलिकास्ट ऑनलाईन जे प्रेक्षक जुळलेले आहेत त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय जेव्हा जेव्हा या विभागामध्ये येतो तेव्हा तेव्हा की वाहिनी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते टेलिकास्ट करते या विभागामधल्या सर्व स्पर्धा जवळजवळ यूट्यूब या सोशल ॲपवरती या वाहिनीद्वारे आपण जर त्यांची फॅमिली आपण बघितली तर त्यांचे फॅमिली मेंबर अर्थातच सबस्क्रायबर्स तुम्हाला पाहायला मिळतील सेवन्टी एट के सो मोठी फॅमिली त्यांनी निर्माण केलेली आहे लिडिंग एज संधी असेल झेलची कॉट अँड बोल्ड धक्का पहिला बॅटिंग करणाऱ्या किरवलीला आठ या आकड्यावरती एट फोर वन पण बघताय ज्यांच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि क्रिकेट विथ म्युझिक संगीतासोबत क्रिकेट अलीकडच्या कालामध्ये प्रेक्षकांनी भरभरून उचलून धरलेलं आहे कारण जेव्हा कुठेतरी एखादा सामना वन सायडेड पाहायला मिळतो दुपारच्या सत्रामध्ये जेव्हा उन्हाचा तडाखा असतो आणि त्यावेळेला संगीत असं एक माध्यम आहे जे आपल्या मनाला खऱ्या अर्थानं हृदयाला प्रफुल्लित करतं सकाळचं प्रफुल्लित करणारं वातावरण देखील आला वेगवान चेंडू फॉलो करण्यात आले फल बाहेर निघाले पिचिंग करण्यात आले पॉपिंग क्रीज मध्ये हा चेंडू पडला जाऊन विसवल रक्षकाच्या हातामध्ये षडक पहिलं संपन्न पापलेच लक्ष फॉर्टी टू साई किरवली संघासमोर एक गडी बाद दावा दावा फुलकावरती आठ ज्यामध्ये बाज झाला तो फलंदाज जा गोरखजाने सात दावस योगदान दिलं तीन चेंडूंमध्ये तर दुसऱ्या बाजूला राकेशने तीन चेंडूंचा सामना केला एक धाव त्याच्या बॅटमधून तिसऱ्या क्रमांकावरती आलाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण बघतोय जी तू पार्टनरशिपची गरज आहे पहिला डाव जर आपण बघितला पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जी फलंदाजी केली चौथ्या क्रमांकावरती आलेल्या आतिशने आतिशबाजी केली होती ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार बघितला आणि आघाडीला आलेला फलंदाज ज्याच्या बॅटमधून देखील अक्षयच्या तीन सावकार आले होते पॉबमध्ये त्याने देखील चांगली सुरुवात करून दिली होती संघ गावदेवी सापेला सो दुसऱ्या डावामध्ये या दोन्ही खेळाडूंच्या खेळींना उत्तर द्यावं लागेल लक्ष फॉर्टी टू सन दा पूर्णांक पाच शून्यचा आस्किंग रन रेट पहिल्या षटकामध्ये आठ गडी बाद एक ज्यांचं नावानं हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतं माझी सरपंच आदरणीय श्री विजयदादा पाटील यांचा मातोश्री स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण सुसज्ज असं क्रीडांगण आजूबाजूच्या दोन ते तीन गावांसाठी एकमेव असे हे क्रीडांगण आहे ऐतिहासिक आणि वैभवशाली क्रीडांगण आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये अगदी दे। उजव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर सुंदर अशी झाड झुडप्या बाजूला पाहायला मिळेल सो नैसर्गिक संपत्ती असलेलं हे सर्व वातावरण आजूबाजूला आणि त्यांच्या मधोमध असलेले सुंदर असं क्रीडांगण स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडानगरी पुन्हा एकदा सज्ज झाले ती कोंढेरीकर चषक या पर्वामध्ये कालचा पहिला दिवस होता निंबवली संघ क्वालिफाय झालेला आहे तो टॉप सिक्समध्ये आज दहा संघांचा पूल यानंतर तुम्हाला एस के सापे आणि धनेश शिलवंत कुक्सेमध्ये फाईट पाहायला मिळेल ही पहिली लढत किरवली आणि गावदेवी सापेमध्ये लक्ष फॉर्टी टू स दहावा आठ आहेत पुढचा चेंडू दुसऱ्या षटकाचा पहिला फलंदाजा बरोबर विकेटकीपर बीट झाला फाईन लेग बीट लाँग स्टॉपला चेंडू अंपायरचा नोबॉल्स आहे सारा वन प्लस फोर अर्थातच सेकंदरीत पाच धावा मिडॉन आतमध्ये इनफिल्ड मध्ये आपण बघतोय शॉर्ट कव्हर सोबत तुम्हाला बॅकवर्ड गली लेग पाहायला मिळेल चेंडू होता त्या ठिकाणी पायावरती थिंक आणि शॉर्ट स्क्वेअर ट्रॅव्हल झाला त्यानंतर चेंडू अंपायरचा लेग बाय सेशन आणि एका सिंगल ने दाऊ पुढे जात असताना आपण बघतोय ते अठरा या आकड्यावरती अंपायरच्या भूमिकेमध्ये प्रसाद सहस्रबुद्धे सर जेबीसीसी जय जे बोलनाथ क्रिकेट क्लब या माध्यमातून एक काळजाने गाजवला शहरी गटांमधून व्यवसाय स्तरावरती हार्ड रिटर्न म्हणून ज्यांची ख्याती होती सीसाठी खूप चांगला परफॉर्मन्स केला आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये सध्या अंपायरच्या भूमिकेमध्ये दुसऱ्या बाजूला भय पाटोळे सर हा खुटापाचा चेंडू होता चांगला चेंडू पाहायला मिळाला लेक्समला पिचिंग झाल्यानंतर हा चेंडू टेक ऑफ होत असताना पाहायला मिळाला गोलंदा फलंदाजाने काय केलं लेक्समचा बाहेर निघाले ऑन द टोस फक्त कट करण्याचा त्यांचा इरादा होता बॅटच्या आतमधल्या भागाला लागला चेंडू डायवर्ट झाला ऑन साईडला सिंगल मिळच्या आणि सिंगलने दाऊ फलक आपण बघतोय ते सध्या या आकड्यावरती नाईन्टीन रन्स ओव्हर विकेट विकेटने आले आणि जर आपण बघितलं यष्टांचा अगदी जवळून गेला चंडू सुदैवाने बचावले गेलेत फलंदाज इन स्विंगर होता टप्पा पडल्यानंतर गेला तो सरळ एस सी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू येतो एकोणीस वरती धाव फलक चेंडू जो निशिल्लक आहे दोन तयार होत आहेत आतिश कॉमेंटरी बॉक्स होता लॉफ केला मी स्टॅमिंग संधी असेल झेलची शॉर्टमिट विकेटला डाऊन दी बॉलक्षक आणि त्या ठिकाणी होते ती कॅश ड्रॉप हाताचा पिसारा बोलो बरोबर त्यांनी फुलवला होता परंतु त्या पिसाऱ्यामधून चेंडू निसटला आणि या ठिकाणी जीवदान मिळते ते फलंदाज जितूला जणू काही त्या क्षेत्रक्षकाने आयुष्यमान भवचा दिला तो या सामन्यामध्ये धाव मिळते एक आणि धाव फलक वीस या आकड्यावरती ट्वेंटी कम्प्लीट लॉस ऑफ फोर दी वन प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर बॅकफुटला गेले तमा मध्ये खेळले संधी हाफशान्स होती कॅपमध्ये खेळले होते त्या ठिकाणी डीप मध्ये हा चेंडू चालला चांगला फटका पाहिला मिळाला बॅकफुट लावून पंच करण्यात आला हव्यामध्ये जास्त काळ चेंडू राहिला होता त्या कारणाचं सीमारेषा गाठू शकला नाही चेंडू षटक संपन्न दोन गडी बाजाला एक आणि लक्ष सध्या फॉर्टी टू च असताना किरवलीची धावसंख्या ट्वेंटी टू आफ्टर सेकंड ओव्हर लॉस ऑफ द फर्स्ट विकेट ट्वेंटी ट्वेंटी टू रन्स सो ट्वेंटी रिक्वायर्ड वीस धावसंख्येची जुनी गरज आहे या सामन्यामध्ये आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत ते बारा पुढचे दोन संघ तुमच्या समोर असतील एस के सापेच्या कॅप्टनने टॉस जिंकला ते करतील फिल्डिंग आणि धनेश लवण कुकसे हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या नावामध्ये बॅटिंग करत असताना दो दोन्ही संघ आज एकंदरीत दहा संघांचा पुल आहे त्यानंतर मांडाच्या विरोधात पिंपळनेर त्यानंतर हंसिका स्पोर्ट्स पिंपळगरच्या विरोधात बळल्याणी आणि शेवटचा सामना असेल तो अटाळीच्या विरोधात येवईमध्ये सो असे दहा संघ आजच्या दिवसामध्ये खेळतील बारा चेंडू अजूनही जर आपण बघितलं तर या सामन्यामध्ये वीस धावसंख्येचं से समीकरण आहे जे आस्किंग रंडेट दहा पूर्णांक पाच शून्याचं होतं पहिल्या षटकामध्ये फक्त आठ आल्या पहिला षटक पावर प्लेसर ज्यामध्ये कुठेतरी फलंदाजांची पावर आपल्याला पाहायला मिळते परंतु गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आणि दुसरं षटक ज्यामध्ये आला एकंदरीत धावा आपण बघितल्या तर त्या चौदा धावा आणि त्याच कारणास्तव जे आस्किंग रेट मेंटेन करायचं होतं त्या आस्किंग रंडेट मेंटेन करण्यात आलेलं आहे ते किरवलीचं या दोन्ही फलंदाजांकडून षटक तिसरं असेल जर्सी नंबर नाईन बॉलिंग मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतो गोलंदाज अक्षय स्कोरच्या भूमिकेमध्ये रितिक आहेत रितिक केणे ऑफिशियल स्कोरर खूप चांगली माहिती ते आम्हाला देतात आणि त्यानंतर आमचे क्रिक्सचे लाईव्ह टेलिकास्ट करणारी वाहिनी आणि त्यांचे मेंबर्स अभिषेक आणि गणेश हे सध्या तुम्हाला पाहायला मिळतात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये गोलंदाज यार पहिला चेंडू साईडला पूल केला गॅप मध्ये मिळविकेटला चेंडू टप्पा पडला आणि सरळ सीमा पार चार ठिकाणी वसूल करण्यात आलेल्या आहेत त्या चार धावा ट्वेंटी सिक्स वरती धाव फलक ऑफ समजा चेंडू संधी असेल चेंडू थोडा बाजूला ऑर्थोडॉक्स आली बॅकअप आहे त्या ठिकाणी सिंगल पाहायला मिळाली आणि या सिंगलने धाव फलक पुढे जात असताना आपण बघतोय ते ट्वेंटी सेवन सत्तावीस वरती धाव फलक या सामन्यामध्ये अजूनही पंधरा धावसंख्येची गरज आहे आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत ते आता दहा दहा चेंडू पंधरा राखे किंवा तुम्हाला पाहायला मिळेल फलंदाज राकेश गोलंदाज होता चेंडू ड्रायव्ह केला ऑन फटका पाहायला मिळाला शॉर्ट मिड मध्ये त्या ठिकाणी चेंडू लाक करतात धाव मिळते एक आणि धाव फलक पुढे जात असतो आपण बघतो अठ्ठावीस वरती सो अजूनही चौदा धाव संख्येची गरज आहे गोलंदाजाला विकेट मिळावी लागेल कारण या भागीदारीने कुठेतरी कम बॅक करून दिलं बॅटिंग करताना किरव दिला पहिल्या षटकामध्ये आठ आल्या तर दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या चौदा खाली राहिलाय या ठिकाणी करत करतायत आणि इथे क्रीज सोडली मैदान सोडावं लागेल नॉन स्ट्राकिंग एंडला धाव करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने आणि तोच फलंदाज आता होतोय तो बाद, इन एट सेकंड डाऊन राकेश बा दोन चेंडू जुनी शिल्लक अर्थातच सेकंदरीत चेंडू शिल्लक आहे ते आठ आणि आठ चेंडूंमध्ये गरज आहे ती चौदा दावा जी पार्टनरशिप फोडायची होती ती सांघिकरित्या या ठिकाणी फोडण्यात येते गोलंदाज तयार होतील कमबॅक करावं लागेल पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय त्यानंतरच्या तीन चेंडूंवरती दोन धावा विथ वन विकेट ऑफ सम्स ऑफ लेफ्ट केल्या चेंडूला वेल लेफ्ट आला कारण जास्त चेंडू पाहायला मिळाला टप्पा पडल्यानंतर जास्त अजून बाहेर निघत असताना एकोणतीस वरती सामन्यामध्ये तेराची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत त्यात आठ तयार होतात गोलंदाज अक्षय सम बाहेर दिशा पुन्हा एकदा बरकटतात बॉल खेळपट्टी बाहेर टाकण्यात आलाय चेंडू सो त्याच कारणास Uh, जिथे uh, कुठंतरी वाटलं की या सामन्यामध्ये गोलंदाज अक्षय कम बॅक आहेत त्या ठिकाणी दोन एक्स्ट्रा रन आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट मुवा फलंदाजासाठी फलंदाज आपण बघतोय ते जितू तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता स्वतःवरती नाराज आहे त्या ठिकाणी टप्पा पडलाय आणि अँगल पाहायला मिळाला चेंडूचा बाहेरच्या बाजूने निघत असताना बीट होतात श्राकिंगच्या फलंदाज जीतू या सामन्यामध्ये आता चेंडू शिल्लक सात आणि सात मध्ये बनवायचा या या सामन्यामध्ये आता हे समीकरण किरवली संघासमोर सात बारा कोण विसरू शकेल जे विमानतळ नवी मुंबईला घडत आणि त्यासाठी संघर्ष सुरू आहे तो भूमिपुत्रांचा लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे का लिरायलाय आणि पाठीमागे द विकेट चेंडू निसटला होता गुड फिल्डिंग फाईन लेगला वेगाने आले होते क्षेत्रक्ष धडीकडे चेंडूवरती सबमरीन पाणबुडीच्या पद्धतीने पानामध्ये खाली राहून प्रवास करते चेंडूने तसाच प्रवास केला टप्पा पडला खाली राहिला आणि त्याच कारणा फलंदाज बिल्ड झाले सामन्यामधलं समीकरण सहा चेंडू आणि सहामध्ये मध्ये आता बनवायच्या आहेत त्या बारा धावा अकरा बाराची गरज आहे यस रिकरेक्शन करतात आमचे दोन्ही स्कोरर हरकत नाहीये स्मॉल मिस्टेक या छोट्या छोट्या गोष्टी होत राहतील हरकत नाहीये कारण अशा क्रुशल स्टेजला जेव्हा जेव्हा सामने येतात थोडस लक्ष नक्कीच विचलित होतं असं आमच्या स्कोरला वाटलं जे ऑनलाइन ऑनलाईन स्कोर आहेत कारण पाठीमागे जेव्हा चेंडू गेला होता सो ते देखील ऑपरेट करत असतात त्या कारणास्तव कदाचित त्यांचं लक्ष नसतं आणि त्या कारणास्तव छोट्या छोट्या गोष्टी होत असतात सहा चेंडू आणि सहा मध्ये बनवायच्या दावा त्या बारा धावा सो आता या सामन्यामध्ये जबाबदारी वाढली असेल गुरुची जे असेल चौथ्या क्रमांकावरती आलेले आहेत आणि स्लॉग मध्ये आता आपल्याला कोणता गोलंदाज पाहायला मिळेल भगवा ट्वेल् रिक्वायर्ड बाराची गरज आहे या सामन्यामध्ये अनुभव आहे एक्सपिरियन्स आहेत आणि त्यांचा हातामध्ये हा चेंडू पाहायला मिळाला तयार होतात बॉलिंग मार्कवरती समोर तुम्हाला पाहायला मिळतील ते फलंदाज गुरु सहा मध्ये बारा डीपमध्ये डिपेश कपा पॉइंट डीपमध्ये डाऊन द ग्राउंड लॉन्ग ऑफ ऑन साइडला तीन आहे स्क्वेअर लेग मिड विकेट आणि लॉंग ऑफ स्ट्रॅकिंग सोनू आहेत येस चौथ्या क्रमांकावरती आलेले आहेत पहिला चेंडू ऑन साइडला खेचलाय स्क्वेअर लेग मध्ये हवे मध्ये वाऱ्याच्या लाटारवरती स्वारून सीमा पार षटकार तर समाजसेवक मांडाचे आदरणीय श्री विनोजी पाटील साहेबांना मी विनंती करेन या आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी आयोजित कोंडेरीकर चषक वीस बावीस या सुंदर अशा पर्वामध्ये पाचमध्ये सहाचं समीकरण असेल या षटकाराने धावसंख्येचं अंतर कमी केलं आणि आता ही फाईट तुम्हाला पाहायला ने मिळेल नेट टू नेट होत असताना पाचमध्ये सहा पहिला चेंडू ऑप्शनचा तोडा बाहेर स्लॉग स्वीपचा देखणा फटका पाहायला मिळाला आणि सोनूने षटकार या ठिकाणी वसूल केला So, सो पाच मध्ये सहा गोलंदाज भगवान यांचं कमबॅक कस असेल राउंड द विकेटने सोनू च्या अगेन्स्ट फुलर लेंथ मिस झाल्या क्रॉस ठिकाणी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता ड्रिल करून ते दाखवतात कदाचित सरळ बॅटने मी खेळलो असतो तर चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला असता जर तर वेळेला महत्व आहे वेळ निघून गेले चेंडू निर्धावाला चारमध्ये सहा कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम सो सहा धावा ज्यासाठी पूर्णपणे बनवाव्या लागतील विकेट टॉसला ला या स्पर्धेमध्ये महत्व नाहीये रॉन द विकेट ने गोलंदाज बॅकफुट वे लावण्या वेळेला पंच केला बॅकफुट पंच डीप मध्ये चेंडू चाललाय लॉन्ग ऑफ मध्ये थोडस फंबल फर्स्ट रॅन कंप्लीट सेकंड कॉल आहे धावताय फलंदाज त्या ठिकाणी दिवसा डोळ्या दुसऱ्या धावेची चोरी चेंडू जसा निसटला सेकंड रन चा कॉल आला आणि काय वेगाने धावले जीवाच्या आकांताने दोघांनी सेकंड रन कंप्लीट केली स्ट्राईक सोनू लावली आहे ती स्ट्राईक मी मिळवणार आणि याच ईर्षेने तो स्ट्रॅकिंग एंडला धावला धाव फडदीस वरती सामन्यामध्ये अजून ही गरज आहे ती चार धावसंख्येची आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत आता तीन तीन मध्ये चार तयार होतात गोलंदाज भगवान पंच के या यावेळेला मोठी कडा घेऊन चेंडू पाहायला मिळाला वळण घेतलंय पाठीमागे चाललाय गुड फिल्डिंग काय धावत गेला त्या ठिकाणी फाईन लेकरून शेतरक्षक धावत गेला चंडूवरती धावा पुन्हा मिळत्या त्या दोन आणि या दोन आकड्याने धाव फलक पुढे जात असताना तुम्हाला पाहायला मिळेल चाळीस या आकड्यावरती मागात पडतील लॉंग ऑफला झालेली चूक जिथे एक रन एक्स्ट्रा मिळाली आणि यावेळेला शॉर्ट कप पॉइंटला चूक होती आहे तिथे एक रन एक आहे सो धाव फलक आता दोन ने पुढे जात असताना चाळीस वरती पोहोचले दोन चेंडू दोन धावा जिथे कदाचित फक्त एक एक मिळाली असती तिथे आणखी एक एक दिली आणि त्याच कारणास्तव या सामन्यामधलं समीकरण दोन चेंडू दोन टीम मीटिंग आता चर्चासत्र पाहायला मिळते आणि क्षेत्रक्षणामध्ये या ठिकाणी बदलाव पाहायला मिळतो रणनीती प्लॅनिंग या सर्व क्रिकेटच्या अविभाज्य अशा गोष्टी आहेत आणि त्याच करत असताना सध्या फिल्डिंग करणारा संघ दावा येतात त्यांना वाचवावं लागेल विजयासाठी विजयाचं स्वप्न दोघांनी बघितलं आहे स्वप्न मोबदच असतात त्यांचा पाठलाग करत असताना तुम्हाला किंमत मोजावी लागते ती किंमत सध्या फिल्डिंग करणारा संघ देखील मोजतो आहे चला थोडं स्पीड अफ करायचं आहे शेतरक्षक त्या ठिकाणी अंपायरशी चर्चा करतात या से करणं गरजेचं आहे कारण शेवटच्या क्षणाला एखादी चुकी तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर काढू शकते सो अंपायर्सला त्या ठिकाणी फील्ड रेस्ट्रिक्शनबद्दल विचारत असताना आपण बघतो मनकट विकेट नसेल अंपायर्स याची नोंद आयोजकांच्या सूचना आहेत मनकट विकेट नसेल दोन चेंडू दोन तयार होतात बॉलिंग मार्कवरती भगवान स्ट्रायकिंग एंडला आहे ते सोनू चार चेंडूंचा सामना केला आहे आणि आतापर्यंत अडीचशेच्या स्ट्राईक रेटने त्यांनी दहा धावा ज्यामध्ये एक सुंदर षटकार जो या सामन्याला कुठेतरी खेचून आणणार आहे दोन मध्ये दोन हे समीकरण राऊंड द विकेटने कॉमेंट्री बॉक्स यांकडून गोलंदाज ऑन ऑनसाईड वळवलाय गॅप मध्ये चेंडू काऊ कॉर्नरला मोठी गॅप आहे शेतरक्षक धावतो त्या ठिकाणी फर्स्ट रन कंप्लीट आणि सेकंड देखील आता होते आहे आणि अर्थातच हा सामना गमावलाय तो आता गावदेवी सापेने हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम किरवली फॉर्टी टू Yes, Shashwir, yes, successful chase down.